महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे आणि याला कारणीभूत ठरले ते सोयाबीनचे घसरलेले बाजारभाव महाराष्ट्रात सोयाबीनला जो बाजारभाव मिळतोय तो हमी भावापेक्षा सुद्धा कमी आहे महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार तीनशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये इतका भाव मिळाला आहे पण सोयाबीनचे भाव घसरण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर घसरण्याची नेमकी कारणं काय आहेत याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी श्रीकांत बंगाळे आणि तुम्ही बघत आहात बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक एकशे एकवीस केंद्र सरकारकडून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला असं असलं तरी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीनला जो भाव मिळाला दर मिळाला तो हमीभावापेक्षा कमी असल्याचं दिसून आलं ए जी मार्कनेट ही केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर देशभरातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दे, वेगवेगळ्या पिकांना किती भाव मिळतो याची माहिती नमूद केली असते या वेबसाईटवर जी आकडेवारी दिली त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हो महाराष्ट्रात सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार तीनशे सत्याऐंशी रुपये दुसऱ्या आठवड्यात हो प्रति क्विंटल चार हजार चारशे बहात्तर रुपये तिसऱ्या आठवड्यात हो प्रति क्विंटल चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर चौथ्या आठवड्यात सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार चारशे सतरा रुपये इतका भाव मिळाला अर्थातच हा जो भाव आहे तो चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात म्हणजे दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यात जो काही सोयाबीनला भाव मिळत होता त्याच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात जो भाव मिळाला तो तब्बल चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका कमी आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात पन्नास लाख चोपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली त्यातून पंचेचाळीस लाख बहात्तर हजार मेट्रिक टन इतकं सोयाबीनचं उत्पादन झालं तर 6, 6, 7, दोन हजार ते बावीस तेवीस या वर्षीच्या खरीप हंगामात सहासष्ट लाख एकोणसत्तर हजार मेट्रिक टन उत्पादन झालं होतं याचा अर्थ दोन हजार बावीस तेवीसच्या ते तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी झालं असं असतानाही म्हणजे उत्पादन कमी असतानाही सोयाबीनचे सध्याचे दर हे कमी आहेत सहसा ज्यावेळेस एखाद्या पिकाचं उत्पादन कमी होतं त्यावेळेस त्याचे बाजारभाव चढे असतात पण यावेळेस मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची जी काही प्रमुख कारणं आहे त्यामध्ये गेल्या खरीप हंगामात राज्यातल्या अनेक भागात सोयाबीनवर येलो मोजॅक या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळं सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांच्या हातातनं गेलं याशिवाय चक्रीबुंगा उंटळी सुद्धा सोयाबीनवर प्रादुर्भाव झाला होता त्याचासुद्धा सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्याचं अभ्यासक सांगतात सोयाबीनचे भाव हे सोयापेंट आणि सोया तेलावर अवलंबून असतात याशिवाय भारत सरकारचं खाद्यतेल आयात करण्याचं जे धोरण आहे त्यामुळे सुद्धा सोयाबीनचे दर पडल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान भारत सरकारनं एकशे चौसष्ट लाख टन खाद्यतेल आयात केलं त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये हे प्रमाण एकशे चाळीस लाख टन एवढं होतं म्हणजे जवळपास सतरा टक्के अधिक प्रमाणात खाद्यतेलाची आयात करण्यात आली आणि ही वाढ कशामुळे झाली तर केंद्र सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क जे आहे ते तीस पॉईंट पंचवीस टक्क्यांवरून पाच पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत कमी केलं देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं यामुळं खाद्यतेलाची विक्रमी आयात तर झाली पण सोयाबीनचे दर मात्र पडले ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांच्या मते ग्राहकांना खाद्यतेल स्वस्तात मिळालं पाहिजे असा सरकारचा दृष्टिकोन असतो पण त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडतो सरकारच्या खाद्यतेल आयातीच्या धोरणामुळे सोयाबीनचं उत्पादन कमी होऊनही त्या तुलनेत भाव मिळू शकले नाहीत यंदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकणार नाही अशी अवस्था आहे पण मग अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी काही करता येईल का असा प्रश्न विचारल्यावर आटाळकर सांगतात ज्यावेळी शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतो त्यावेळी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणं ही सरकारची जबाबदारी असते अशावेळी सरकारनं भावांतर योजना लागू केल्यास हमीभाव आणि सध्या मिळत असलेला भाव यातील जो काही फरक आहे ती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते यातून शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळू शकतो सरकारच्या धोरणामुळे मोहरी सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या ज्या काही किमती आहेत त्यामध्ये अनुक्रमे अठरा सतरा आणि तेवीस टक्के घट झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे सरकारनं ज्या काही उपाययोजना अवलंबवल्या त्यामुळे तेलाच्या किमती ज्या आहेत त्यात गेल्या दोन वर्षांमध्ये निचांकी पातळीवर असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे याशिवाय कच्च्या तेलावरील आयात शुल्काबाबतचं धोरण सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे पण मग सरकारच्या या निर्णयामुळे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामधील सोयाबीनच्या दराला फटका बसेल का असा प्रश्न विचारल्यावर कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक राजेंद्र जाधव सांगतात नवीन हंगामात सोयाबीनचं उत्पादन कसं राहील आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे उत्पादन आणि दर कसे राहतील आणि यासोबतच सोयापिंडीचे दर कसे राहतील या तीन गोष्टींवर सोयाबीनला किती भाव मिळेल ते ठरेल आपल्याकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार चांगला पाऊस पडल्यास सोयाबीनचं उत्पादन वाढेल आणि अशा स्थितीत सरकारनं धोरण तसंच ठेवलं तर मात्र सोयाबीनचे दर दाबावत राहतील तर मग मंडळी सोयाबीनचे दर नेमके का पडले याविषयीची माहिती सांगणारी बी बी सी मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास तेसुद्धा सांगा तुर्तास आपण इथंच थांबूयात धन्यवाद